ओके यू सी हाँ सर। फर्स्ट क्वेश्चन पहा, विच इज द राइट सेंटेंस. तीन ऑप्शन है तुम्हाला. कॅम्ब्रिज वॉज माय मेटाफोर फॉर इंग्लंड, व्हॉट डज दिस मीन? याचा अर्थ काय? नंबर वन, कॅम्ब्रिज वॉज अ रेप्युटेड युनिव्हर्सिटी इन इंग्लंड, इंग्लंड वॉज फेमस फॉर कॅम्ब्रिज, कॅम्ब्रिज वॉज द रिअल इंग्लंड. तीन पैकी कोणता ऑप्शन करेक्ट आहे? कॅम्ब्रिज वॉज अ रेप्युटेड युनिव्हर्सिटी, सेकंड इंग्लंड वॉज फेमस फॉर कॅम्ब्रिज. सेकंड येस करेक्ट, सेकंड आन्सर इज इंग्लंड वॉज फेमस फॉर इन कॅम्ब्रिज. सेकंड क्वेश्चन, द रायटर टेलिफोन स्टीफन हॉकिंग हाऊस, ओके, फ्रॉम द नियरेस्ट फोन बूथ, फ्रॉम आउटसाइड अ फोन बूथ, फ्रॉम इन साइड अ फोन बूथ. फ्रॉम आउटसाइड अ फोन बूथ, करेक्ट, फ्रॉम आउटसाइड अ फोन बूथ. नेक्स्ट, करेक्ट आहे, करेक्ट आहे. थर्ड, एव्हरी टाइम ही स्पोक टू द सायंटिस्ट द रायटर फेल्ड गिल्टी. त्याला अपराध्यासारखं वाटत होतं. बिकॉज का? ही वॉज नॉट शुअर व्हॉट ही वॉन्टेड टू आस्क. ही फोर्स द सायंटिस्ट टू यूज हिज व्हाईस थिन सिंथेसायझर. ही वॉज फेस टू फेस विथ अ लिजेंड. लिजेंड म्हणजे एक महान सायंटिस्ट टू यूज हिज. नेक्स्ट, I felt a huge relief in the possibilities of my body. In the given context, the highlighted words refer to author. एक मिनिट, I felt a huge relief in the possibilities of my body. In the given context, या सेंटेन्सचा अर्थ काय आहे? हे जे वर्ड्स आहे याचा अर्थ काय आहे? शिफ्टिंग इन द व्हील चेअर, टर्निंग द रिस्ट, स्टँडिंग अप अँड वॉकिंग, स्पीकिंग अँड रायटिंग. शिफ्टिंग इन द व्हील चेअर, टर्निंग द रिस्ट, स्टँडिंग अप अँड रायटिंग, ओके, स्पीकिंग अँड रायटिंग. स्टीफन हॉकिंग, सॉरी फिरदोस कांगा, या तीन पैकी कोणती गोष्ट करू शकत होते? स्पीकिंग अँड रायटिंग, shifting in the wheelchair, turning the wrist, standing up and walking, speaking and writing. Standing up. Shifting the wheelchair, speaking and writing. Speaking and writing. Correct. Right. One. आता हे क्वेश्चन बघा. Sir. हे बघा आंसर आपलं करेक्ट आहे का बघा. हे आंसर आहे तुम्ही दिलेलं. ओके, सी सी. पहिले याचं आन्सर करेक्ट आहे तुमचं. कॅम्ब्रिज वॉज द रिअल इंग्लंड. This is the correct answer. Cambridge was my metaphor. It means that Cambridge was the real England. Second, the writer phone telephone Stephen Hawking's house from outside a phone booth. Correct. Every time he spoke, the writer felt guilty because he forced the scientist to use his voice synthesizer. Or standing up and walking. Standing up and walking. काय म्हणजे? आय फेल ह्यूज रिलीफ इन द पॉसिबल ऑफ इन द गिव्हन कॉन्टेक्स्ट. ही द हायलाइटेड वर्ड्स. हे रॉंग आहे. स्टँडिंग अप तो उभा होऊ शकत नव्हता. तुम्ही जे सांगितले आहे, हा, शिफ्टिंग इन द व्हील चेअर अँड स्पीकिंग अँड रायटिंग इज द करेक्ट आन्सर. ओके, हे रॉंग आहे. स्टँडिंग अप अँड वॉकिंग. नेक्स्ट, आता क्वेश्चन बघा. पहिला जो टेक्स्टबुक मध्ये दिलेला आहे त्याचा आन्सर मी इथे लिहिलेला आहे. डीड द प्रॉस्पेक्ट ऑफ मीटिंग स्टीफन हॉकिंग मेक रायटर नर्वस? इफ सो व्हाय? ऑथर जेव्हा भेटायला गेले तेव्हा ते नर्वस त्यांना वाटत होतं फिरदोस कांगाला का? द आन्सर इज गिव्हन. बघा, द प्रॉस्पेक्ट ऑफ मीटिंग स्टीफन हॉकिंग मेड द रायटर नर्वस. नर्वस म्हणजे तो ही वॉज फिलिंग अपसेट, टेन्स्ड. का? बिकॉज ही वॉज समवन लाईक हिम हू हॅड अचीव बिगर थिंग इन लाईफ. बिकॉज स्टीफन हॉकिंग वॉज अ ग्रेट पर्सन अँड ही हॅड अचीव मेनी बिग थिंग्स इन हिज लाईफ. और जेव्हा आपण अशा लोकांना भेटतो वी फील नर्वस. दॅट्स वाय फिरदो सांगा वॉज ऑल्सो फिलिंग व्हेरी नर्वस ऍट दॅट टाइम. द ऑथर वॉन्टेड टू मेक यूज ऑफ इच मिनिट ऑफ दॅट 30 मिनिट्स मिटिंग. और त्यांना 30 मिनिट्सच दिले होते म्हणून त्यांना ही वॉन्टेड टू यूज एव्हरी मिनिट. त्याला प्रत्येक मिनिटाचा यूज करायचा होता आणि त्या गोष्टीमुळे ही वॉज फिलिंग नर्वस फिरदो सांगा. इज इट क्लिअर? समजलं? येस सर. ओके, सेकंड क्वेश्चन बघा. ओके, सेकंड सेकंड क्वेश्चन आहे आपला. डीड ही ऍट द सेम टाइम फील व्हेरी एक्सायटेड? त्याला त्याच वेळी नर्वस पण वाटत होता आणि एक्सायटेड पण होते ते. का? व्हाय वॉज ही एक्सायटेड? आन्सर,
He felt excited at the same time as he had been given half an hour to be with someone like him who had achieved bigger things in life. Why was he feeling excited? Because he had got this opportunity, chance to meet a great scientist like Stephen Hawking. And 30 minutes was given to him to meet him. 30 minutes त्याला देण्यात आले होते. That's why he was also feeling very excited. Is it clear? समजून आलं ना? समजून ना. पहिला क्वेश्चन काय होता? नर्वस का फील करत होते. दुसरा क्वेश्चन एक्साइटेड का फील होते. नर्वस का फील करत होते कारण ते एक्स्ट्रॉर्डिनरी माणसाला त्याला भेटायचं होतं. 30 minutes were given to him and he wanted to use all the each and every minute of that half an hour. He was feeling nervous. Second time he had got the opportunity to meet a great scientist. Okay, that's why he was also feeling very excited. Second question, next question baga. Guess the first question put to the scientist by the writer. Writer na vicharala pehla question konta hota scientist la. Answer kon vachnar? Anybody? Koni vacha? The author's first question to Hawking Hawking must have been about his whale beaking and the source of his inspiration that led him to do brave things. To do brave things. Pahila question. Things. Yes. Authorचा पहिला क्वेश्चन काय असू शकतो आपल्याला लेसन मध्ये दिलेला नाही तर पहिला क्वेश्चन असू शकतो की ते कसे आहे हाऊ अबाउट हिज वेल बिंग हाऊ आर यू है ना हाऊ डू यू फील like this, that question. And the source of his inspiration. त्यांनी म्हटलं सर तुम्ही आमच्यासाठी इन्स्पिरेशन आहे प्रेरणा स्थान आहे आमच्यासाठी आमच्यासारख्या लोकांसाठी और त्याच्यामुळं यू आर ब्रेव पर्सन दिस मे बी द फर्स्ट क्वेश्चन द ऑथर माइट हॅव आस्क टू स्टीफन हॉकिंग कोसा यू आर रिअली ब्रेव यू गॉट लॉट ऑफ यू अचीव लॉट ऑफ थिंग्स यू आर इन्स्पिरेशन फॉर पीपल लाईक अस है ना and he might have asked about his well being tyacha arogya badal tyana chaukushi keli asal ta asa apan guess karu shakto that is why the question is asked guess manje andaz lava so this is the first question might be the first question next question baga Stephen Hawking said I have had no choice Stephen Hawking mhanto ki majhya kade kunta dusra choices nahoti paryay nahota mi je kele tyacha shivay majhya je mi achieve kele hai life madhe tyacha shivay majhya kade paryay nahota Does the writer think there was a choice? Writerच्या मतानुसार काही चॉईस होती का स्टीफन हॉकिंग साठी व्हॉट वॉज आणि ती चॉईस कोणती होती आन्सर इज ऑल्दो स्टीफन हॉकिंग सेड ही हॅड नो चॉईस बट टू बी ब्रेव द रायटर डीड थिंक देअर वॉज अ चॉईस रायटरला वाटलं की चॉईस होती कोणती चॉईस होती द चॉईस वॉज टू लिव्ह क्रिएटिव्हली क्रिएटिव्हली म्हणजे जरूरी नाही की त्यांनी वेगवेगळे शोध लावायचे टू स्टडी ॲस्ट्रॉफी अथवा ओनली टू लिव्ह क्रिएटिव्हली क्रिएटिव्हली म्हणजे काहीतरी करत राहायचं काहीतरी चांगलं क्रिएट करायचं अशा प्रकारची चॉईस त्यांच्याकडे होती अँड विथ द रियालिटी ऑफ हिज डिसइंटिग्रेटेड बॉडी बिकॉज वी ऑल नो दॅट हिज बॉडी वॉज फिजिकली डिसेबल पर्सन पॅरालाइज पर्सन तर चॉईस अशा लोकांसाठी काय असते नॉट टू लिव्ह अ पॅसिव्ह लाईफ एकदम पॅसिव्ह लाईफ न जगणं पॅसिव्ह म्हणजे कशी काहीच न करणं केल्यापेक्षा काहीतरी करावं क्रिएटिव्हली लाईफ जगावी ही चॉईस त्यांच्याकडे होती असं ऑथरला वाटतं आणि ते स्टीफन हॉकिंग करत होते त्याच्यापेक्षा फार मोठ्या गोष्टी त्यांनी अचीव केल्या होत्या लाईफमध्ये हा क्वेश्चन होता नेक्स्ट क्वेश्चन हा इम्पॉर्टंट आहे दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आय कुड फील हिज अँग्विश अँग्विश मतलब पेन म्हणजे दुःख दर्द त्रास तुम्ही त्रास म्हणून समजा आय कुड फील हिज अँग्विश त्याचा त्रास मला समजत होता त्यांचा स्टीफन हॉकिंगचा आणि कोणता त्रास होता व्हॉट कुड बी दॅट अँग्विश ते बोलताना त्यांना कोणता त्रास समजत होता स्टीफन हॉकिंग जे फेस करत होते आन्सर इज कोण वाचणार वाचा बरं व्हॉट वॉज द अँग्विश कोणता अँग्विश होता अँग्विश मतलब कोणता त्रास होता त्यांना त्यांच्यासोबत बोलताना वाचा कोणी तुम्ही रीड एनी वन पियुष वाच रे The astrophysicist would get exhausted by tapping at the little switch in his hands to find words on his computer. Yes, the author mentioned astrophysicist म्हणजे scientist आपले स्टीफन हॉकिंग he would get exhausted म्हणजे tired he would feel tired त्याला खूप थकल्यासारखं जाणवत होतं
का बरं? बाय टॅपिंग ऍट द लिटल स्विच. टॅपिंग म्हणजे ते पुशिंग, पुशिंग द बटन्स. स्विच होता त्यांच्या हातामध्ये, त्या स्विचनी काय करत होतं? ही वॉज फाइंडिंग द वर्ड्स ऑन हिज कॉम्प्युटर, सो ही वॉज फिलिंग व्हेरी टायर्ड. हा एक प्रॉब्लेम होता त्यांच्यासाठी. नेक्स्ट. द ऑथर मेन्शन ही कुड फील हॉकिंग अँग्रीज ऑन हाऊ इवन आफ्टर हॅव्हिंग अ बॉयंट माइंड थॉट्स केम आउट इन फ्रोझन फ्रेजेस अँड सेंटेन्सेस स्टिफ एज कॉर्पसेस. और दुसरं कोणती अँग्विश फील करत होते ऑथर? की त्यांचा देखा, ही कुड फील हॉकिंग्स अँग्विश ऑन हाऊ इवन आफ्टर हॅव्हिंग अ बॉयंट माइंड. त्यांचा माइंड कसा होता? बॉयंट होता. बॉयंट म्हणजे व्हेरी ऍक्टिव्ह माइंड, व्हेरी व्हायब्रंट माइंड होता त्यांचा. तरी सुद्धा द थॉट्स, जो विचार ते व्यक्त करत होते, थॉट्स केम आउट, त्यांचे जे विचार व्यक्त करत होते ते विचार कशातून येत होते? कॉम्प्युटर द्वारा. आणि ते जे सेंटेन्सेस होते, ते जे बोलत होते, ते कसे येत होते बाहेर? फ्रोझन फ्रेजेस. फ्रोझन म्हणजे गोठलेले, म्हणजे त्याच्यामध्ये फिलिंग्स नव्हते, कळत नव्हतं ते कुठल्या उद्देशानं बोलत आहे. फ्रोझन, तुटत तुटत ते आवाज येत होता. फ्रोझन म्हणजे गोठलेले, है ना. फ्रेजेस म्हणजे सेंटेन्सेस. अँड सेंटेन्सेस स्टीप. सेंटेन्सेस कसे होते? ते जे बोलत होते स्टीप. स्टीप म्हणजे एकदम लवचिक नसणारे. अँड ऍज कॉर्पसेस. कॉर्पसेस म्हणजे डेड बॉडी कशी आपली काही दिवस वेळानं स्टीप होऊन जाते, लवचिक राहत नाही, तशाच प्रकारचे जे सेंटेन्सेस त्यांचे जे कॉम्प्युटरच्या थ्रू येत होते ते क्लिअर येत नव्हते. जे त्यांना म्हणायचं होतं, चढ उतार आवाजाचा तो त्याच्यामध्ये नव्हता. अँड दॅट्स वाय धिस वॉज द अँग्विश द स्टीफन हॉकिंग वॉज फिलिंग. सो धिस इज व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. आपल्याला एवढं लक्षात ठेवायचं आहे, द स्टीफन हॉकिंग वॉज फाइंडिंग लॉट ऑफ प्रॉब्लम इन टायपिंग द वर्ड्स ऑन द कॉम्प्युटर, राईट. ही वॉज फिलिंग व्हेरी टायर्ड वेन ही वॉज आन्सरिंग. दो हिज माइंड वॉज व्हेरी वायब्रंट, इट वॉज नॉट पॉसिबल फॉर हिम टू गिव्ह द आन्सर थ्रू द कॉम्प्युटर बिकॉज हिज सेंटेन्सेस वेअर स्टीफ ऍज कॉर्पसेस. अंडरस्टँड? आपल्या इझी लँग्वेज मध्ये सुद्धा लिहू शकता, जर अशी लँग्वेज लिहिली नाही तर. क्लिअर आहे? इज इट क्लिअर? याच्यातला कुठला वर्ड तुम्हाला कठीण वाटून आला का? बॉयंटचा अर्थ सांगितला व्हायब्रंट, व्हेरी ऍक्टिव्ह. आणि स्टीप म्हणजे नॉट बेंडिंग. स्टीप जो म्हणजे ज्याला आपण म्हणतो लवचिक नसणारे. आणि कॉर्पसेस म्हणजे डेड बॉडी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. याच्यातला आणखीन एक क्वेश्चन बघा. व्हॉट एंडियर्ड द सायंटिस्ट टू द रायटर सो दॅट ही सेड ही वॉज लुकिंग ऍट वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल मेन इन द वर्ल्ड. ऑथरनं असं का म्हटलं की ही वॉज लुकिंग ऍट वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल मेन इन, जगातल्या एक सुंदर व्यक्तीकडे पाहत आहे असं त्या ऑथरनी का म्हटलं? द सायंटिस्ट प्युअर अँड वन वे स्माइल. तुम्हाला माहित आहे त्याने, ऑथरने त्याला विचारलं होतं की डू यू फील टायर्ड आर डू यू फील डिस्टर्ब वेन पीपल लाईक मी कम अँड मीट यू. माझ्यासारखे लोक आहेत, तुम्हाला येऊन त्रास देतात, तुम्हाला कसं वाटतं? तुम्हाला वाईट वाटतं का? आणि त्यांनी काय म्हटलं होतं? येस. आणि त्याच्यानंतर ही स्माइल्ड, ते हसले होते स्टीफन हॉकिंग. अँड जेव्हा ते हसले, द सायंटिस्ट प्युअर अँड वन वे स्माइल. वन वे स्माइल म्हणजे एका साईडला त्यांनी चेहरा केला होता आणि ते हसले होते. आणि ते पाहून ऑथरला असं वाटलं की ही वॉज लुकिंग ऍट वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल मेन इन द वर्ल्ड. समजलं? क्लिअर? हा क्वेश्चन समजला? यस सर. ओके, आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. हा नेक्स्ट क्वेश्चन याच्यापेक्षा इम्पॉर्टंट आहे, एक्झामिनेशन पॉइंट ऑफ व्ह्यू से. हे छोड दो. अब एक मिनिट. वी हॅड सीन दॅट स्टीफन हॉकिंग बॉडी वॉज कम्पेअर्ड विथ लँटर्न. लँटर्न सोबत त्यांची बॉडी कम्पेअर केली होती. लँटर्न काय असते रे? आपण तो तुला एक चित्र दाखवलं होतं. व्हॉट इज लँटर्न? लँटर्न काय आहे? कंदील. कंदील या ज्याच्या बॉडी, ज्याची वॉल्स असते कशाच्या बनलेल्या असते? ग्लासच्या. आता बघा, हा क्वेश्चन आहे इथे. इफ द लँटर्न इज द मॅन, जर लँटर्न हा मॅन आहे, माणसाला जर आपण लँटर्नशी कम्पेअर केलं, द व्हॉट वुड इट्स वॉल्स बी, त्याच्या वॉल्स काय असणार? मग माणूस जर हा लँटर्न आहे, त्याची वॉल्स काय असणार? आन्सर, इफ द लँटर्न इज द मॅन, इट्स वॉट? शरीर. बॉडी काय असणार त्याची? शरीर. शरीर. येस, बॉडी इज द वॉल्स. नेक्स्ट, व्हॉट इज हाऊस विद इन द थिन वॉल्स. आणि त्या वॉल्स मध्ये जे आहे, बॉडी मध्ये काय ठेवलेलं असते? व्हॉट इज हाऊस विद इन द थिन वॉल्स, त्या वॉल्स मध्ये काय असते? द ग्लो ऑफ अँड इटर्नल सोल. इटर्नल सोल,
इटर्नल सोल मीन्स द सोल विच नेव्हर डाय. इटर्नल म्हणजे विच डज नॉट डाय, जो कधीच मरत नाही, अमर आत्मा है ना, आत्मा ज्याला आपण म्हणतो. इटर्नल सोल इज हाऊस विद इन द थिन वॉल्स. रिमेंबर, अंडरस्टँड व्हॉट इज हाऊस इन द वॉल्स? इटर्नल सोल. इटर्नल सोल ग्लो म्हणजे चमक, इटर्नल सोल म्हणजे आत्मा. इटर्नलचा अर्थ होतोय विच नेव्हर डाय, जो कधीच मरत नाही, अमर. नेक्स्ट, आपला अमर नाही. व्हॉट जनरल कन्क्लुजन डज द रायटर ड्रॉ फ्रॉम दिस कम्पॅरिझन? और इससे ये कम्पॅरिझन करले के बाद ऑथरने क्या कन्क्लुजन निकाला, निष्कर्ष काय काढला, काय निष्कर्ष काढला ऑथरने त्याच्या बॉडी सोबत कम्पेअर केल्यानंतर? फ्रॉम दिस कम्पॅरिझन द ऑथर ड्रॉज अ जनरल कन्क्लुजन, एक निष्कर्ष असा काढला, कोणता? दॅट इटर्नल सोल इज व्हॉट इच वन ऑफ अस इज. आपल्यामध्ये सगळ्यांमध्ये हा इटर्नल सोल असतो, अँड दॅट इटर्नल सोल इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. अँड व्हॉट इज नॉट इम्पॉर्टंट? एव्हरीथिंग. मध्ये बॉडी इज नॉट इम्पॉर्टंट, बॉडी इज जस्ट लाईक अन ऍसेसरी. ऍसेसरी म्हणजे एक्स्ट्रा पार्ट. दिस जनरल कन्क्लुजन ऑथर ड्रिव फ्रॉम दिस कम्पॅरिझन, तुमच्या भाषेत कसं लिहू शकता? फ्रॉम दिस कम्पॅरिझन द ऑथर ड्रिव द कन्क्लुजन दॅट बॉडी इज जस्ट अन ऍसेसरी, बॉडी इज नॉट इम्पॉर्टंट. व्हॉट इज इम्पॉर्टंट? सोल इज इम्पॉर्टंट. अंडरस्टूड? यस सर. सगळ्यांनी सांगायचं एकाच आवाजात, समजत आहे का? आणि हा क्वेश्चन सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट वाला हा क्वेश्चन नेहमी, हा क्वेश्चन तुम्ही लक्षात ठेवायचा प्रत्येकाने. बघा, व्हॉट इज द सायंटिस्ट मेसेज? सायंटिस्टचा मेसेज काय होता फॉर द डिसेबल पीपल? डिसेबल लोकांसाठी काय सायंटिस्ट मेसेज होता? आन्सर, द सायंटिस्ट मेसेज फॉर द डिफरंटली एबल, डिसेबल पीपलला डिफरंटली एबल सुद्धा म्हणतो आपण, फॉर डिफरंटली एबल इज टू कॉन्सन्ट्रेट ऑन समथिंग दे आर गुड ऍट. कॉन्सन्ट्रेट, कॉन्सन्ट्रेट त्याच्यावरच लक्ष केंद्रित करायचं, ऑन समथिंग दे आर गुड ऍट, ज्या गोष्टीमध्ये ते चांगले आहेत. सपोज एनी डिफरंटली एबल पर्सन इज अ गुड पेंटर, इफ इज अ गुड सिंगर, इफ इज अ गुड रायटर, तर त्यांनी त्याच्यावरच लक्ष केंद्रित करायचं. हा, थिंग्स लाईक डिसेबल ऑलिम्पिक्स, ज्या गोष्टी असतात डिसेबल ऑलिम्पिक्स आपण पाहिलं होतं, गेम्स वगैरे, वॉज अ वेस्ट ऑफ टाइम फॉर हिम, त्याच्यासाठी हा वेस्ट ऑफ टाइम होता. कोणासाठी? स्टीफन हॉकिंग साठी. तर त्यांनी मेसेज काय दिला होता? डिसेबल पीपल शुड कॉन्सन्ट्रेट ऑन दोज थिंग इन विच दे आर गुड, दे शुड नॉट वेस्ट देअर टाइम इन द थिंग्स लाईक डिसेबल ऑलिम्पिक्स. दिस इज देअर मेसेज, दिस इज द मेसेज ऑफ स्टीफन हॉकिंग फॉर डिफरंटली एबल्ड पीपल. समजलं काय क्वेश्चन? यस सर. मयुरी, राणी? यस सर. राणी खिरेकर, सगळ्यांना समजला हा क्वेश्चन? तुम्ही व्यवस्थित तयार करायचा. कोणता मेसेज होता? मेसेज हाच होता की डिसेबल पीपल शुड नॉट वेस्ट देअर टाइम इन युजलेस इन थिंग्स लाईक डिसेबल ऑलिम्पिक्स, दे शुड कॉन्सन्ट्रेट ऑन दोज थिंग इन विच दे आर गुड. यस, दे आर ओके. नेक्स्ट क्वेश्चन, दिस ऑल्सो क्वेश्चन इज व्हेरी इम्पॉर्टंट. व्हाय डज द रायटर रेफर टू द गिटार इन्सिडेंट? आम्ही देखा था गिटार इन्सिडेंट का त्यांनी उल्लेख का केला, आणि त्याच्याद्वारे त्या आपल्याला ऑथरला काय सांगायचं आहे? विच आयडिया दिस सेंटेन्स सपोर्ट? आम्ही देखा था की रायटरने गिटार जो स्पॅनिश गिटार था, ही वॉन्टेड टू लर्न टू प्ले दॅट गिटार इन्सिडेंट, अँड ही वेस्टेड 2 इयर्स, बट ही डीड नॉट अंडरस्टँड हाऊ टू प्ले, कसं वाजवायचं त्याला समजलं नाही, आणि शेवटी त्यांनी काय केलं? ही अनस्ट्रिंग द गिटार. अनस्ट्रिंग मध्ये त्यांनी ते सोडून दिलं शिकणं. तर बघा त्याचा आन्सर काय आहे. द रायटर स्पेंट इयर्स, खूप वर्ष घातली त्यांनी ट्राईंग टू लर्न टू प्ले स्पॅनिश गिटार, बट अनस्ट्रिंगड इट. मग त्यांनी ते थांबवलं, त्याला ते त्यांनी त्याचे स्ट्रिंग जे असते ते वाजवतो ते तोडून टाकले एका रात्री. का? द रायटर, याच्यामुळं काय समजतं आपल्याला? द रायटर रेफर टू द गिटार इन्सिडेंट टू सपोर्ट स्टीफन हॉकिंग्स आयडिया दॅट डिफरंटली एबल पीपल मस्ट कॉन्सन्ट्रेट ऑन समथिंग दे आर गुड ॲट. त्याच्याद्वारे ऑथरला हे समजलं की जे स्टीफन हॉकिंगने म्हटलं होतं की अशा गोष्टी करायच्या नाही ज्याच्यामध्ये ते चांगले नाही, अशाच गोष्टी करायच्या ज्या ती चांगल्या करू शकते. स्पॅनिश गिटार वाजवणं त्यांच्या आवाक्यात नव्हतं, तर त्यांनी बरोबर घरी 2-3 वर्ष घालवले तरी ते शिकू शकले नाही, त्याच्यामुळे तो त्यांचा वेळ वाया गेला. म्हणून त्यांनी अशा गोष्टी करायच्या नाही असं त्यांना त्या इन्सिडेंट मधून समजलं. कोणाला? रायटरला.
The writer referred to the guitar incident to support Stephen Hawking's idea that differently abled people must concentrate on something they are good at. Understood? Yes, sir. Yes, sir. Okay. Yes, sir. आता आहे नेक्स्ट बघा. द रायटर एक्सप्रेसेस इज ग्रेट ग्रॅटिट्यूड. ग्रॅटिट्यूडचा अर्थ होतो थँकफुलनेस. आभार मानले ऑथरने स्टीफन हॉकिंगचे. व्हॉट इज द ग्रॅटिट्यूड? आभार का मानले त्यांचे? आन्सर, द रायटर एक्सप्रेस इज ग्रेट ग्रॅटिट्यूड. ग्रॅटिट्यूड मतलब थँक्स, आभार, टू स्टीफन हॉकिंग ऍज ही कुड सी विद इन स्टीफन अँड एम्बॉडीमेंट ऑफ हिज ब्रेवेस्ट सेल्फ, द वन ही वॉज मुव्हिंग टुवर्ड्स अँड हू ही हॅड बिलीव्ड इन सो फो. तर याच्यात तुम्ही तुमच्या लँग्वेज मध्ये काय लिहायचं? ही थँक्ड स्टीफन हॉकिंग फॉर गिविंग हिम द चान्स स्पेंडिंग 30 minutes विथ हिम बिकॉज स्टीफन हॉकिंग वॉज अ ग्रेट सायंटिस्ट. ही हॅड अचीव्ड मेनी ग्रेट थिंग्स इन हिज लाईफ अँड ही वॉज द इन्स्पिरेशन फॉर पीपल लाईक स्टीफन फिरदोस कांगा अँड ही गेव हिम 30 minutes टू टॉक विथ हिम. सो धिस वॉज व्हेरी ग्रेट थिंग फॉर फिरदोस कांगा. दॅट्स वाय ही एक्सप्रेस हिज ग्रॅटिट्यूड टुवर्ड्स हिम. अंडरस्टूड? एची लँग्वेज जरी कठीण असली, तुमच्या लँग्वेज मध्ये काय लिहिणार? स्टीफन हॉकिंग वॉज अ ग्रेट सायंटिस्ट, ही गेव 30 minutes टू स्टीफ फिरदोस कांगा अँड फॉर फिरदोस कांगा ही वॉज अ इन्स्पिरेशन अँड ही शेअर्ड मेनी व्ह्यूज. त्यांनी त्याच्यासोबत मेनी व्ह्यूज त्यांनी शेअर केले होते अँड फॉर दॅट ही एक्सप्रेस्ड हिज ग्रॅटिट्यूड टू स्टीफन हॉकिंग. ओके, हे क्वेश्चन आपले टेक्स्टबुकचे क्वेश्चन होते. हे क्वेश्चन इथं संपलेले आहे. ओके, हेच ते क्वेश्चन आहे जे आपण आता डिस्कस केले. आता याच्यात मध्ये गाई ग्रामर आहे आपल्या टेक्स्टबुकचं. वी विल डिस्कस द ग्रामर ऑल्सो. बघा, फिल इन द ब्लँक्स इन द सेंटेन्सेस बिलो युझिंग द अप्रोप्रिएट फॉर्म्स ऑफ द वर्ड्स गिव्हन इन फॉलोइंग बॉक्स. या बॉक्समध्ये बघा, हे वर्ड्स आहे गाईड, सक्सीड, चेअर, ट्रॅव्हल, पेन, ड्रॉ आणि ट्रू. हे वर्ड्स चे त्याचे करेक्ट फॉर्म तयार करायचे, ऍडजेक्टिव्ह बनवायचे. बघा कसा करतो, एक सेंटेन्स मी करतो. आय मेट फ्रॉम अ अँटिक लँड. अँटिक म्हणजे ओल्ड लँड. मी एका कोणाला भेटलो, गाईडला भेटलो, सक्सीडला भेटलो, चेअरला भेटलो, ट्रॅव्हल पासून एक ट्रॅव्हलर बनू शकते, पेल पासून आणि ड्रॉ पासून ट्रू पासून. आता बघा, आय मेट अ ट्रॅव्हलर. ट्रॅव्हल पासून काय बनवलो मी? ट्रॅव्हलर, नाऊन बनवला. I met a traveler. एका ट्रॅव्हलरला भेटलो, प्रवाशाला. फ्रॉम अन अँटिक लँड. अँटिक म्हणजे एका ओल्ड भूमीच्या, ओल्ड ठिकाणच्या एका ट्रॅव्हलरला मी भेटलो. अशाच प्रकारे ट्रॅव्हल पासून आपण ट्रॅव्हलर बनवला. आता तुम्ही बघा कसं होईल. आय नीड स्पेशल इन मॅथमॅटिक्स. काय लागणार रे? गाईड लागणार. गाईड पासून कुठला वर्ड होऊ शकतो? आय नीड स्पेशल काय? गाईड पासून कुठला वर्ड बनवणार तुम्ही? गायडन्स. गायडन्स, करेक्ट. गाईड पासून काय बनणार? गायडन्स. आय नीड स्पेशल गायडन्स इन मॅथमॅटिक्स. आय कांट काउंट द नंबर ऑफ टाइम्स आय हॅव फेल्ड इन द सब्जेक्ट. मला स्पेशल गायडन्स पाहिजे. गाईड पासून गायडन्स वर्ड बनवला आपण. ओके, नेक्स्ट. द गाईड कॉल्ड स्टीफन हॉकिंग. गाईड, तुम्हाला माहित आहे गाईड भेटला होता तिथे ऑथरला. ही कॉल्ड स्टीफन हॉकिंग अ वर्दी. वर्दी सक्सीड आहे इथं. सक्सीड पासून काय भेटला म्हणणार? उत्तराधिकारी. व्हेरी गुड, सक्सेसर. नाऊन तयार केलं. आय द गाईड कॉल्ड स्टीफन हॉकिंग अ वर्दी सक्सेसर टू आयझॅक न्यूटन. व्हेरी गुड. हिज अदर प्रॉब्लेम्स इन टू इनसिग्निफिकन्स बिसाइड दिस अनफोर्सिन मिसॅप. आता हिज अदर प्रॉब्लेम्स, पेल, पेल म्हणजे संपले, निस्तेज झाले, याला पेल्ड म्हणा तुम्ही फक्त. PALED लावा. हिज अदर प्रॉब्लेम्स पेल्ड. ओके, नेक्स्ट. द मीटिंग वॉज बाय द यंगेस्ट मेंबर ऑफ द बोर्ड. मीटिंग वॉज बाय द यंगेस्ट मेंबर ऑफ द बोर्ड. कुठला वर्ड लागणार याच्यातला? गाईड झाला, सक्सीड झाला, ट्रॅव्हल झाला, पेल झाला. तीन उरले, ड्रॉ, ट्रू अँड चेअर. सांगा. द मीटिंग वॉज चेअर आहे का? चेअर. ईडी लागणार याला, कारण पॅसिव्ह वाईज आहे. मीटिंग वॉज नंतर नेहमी पॅसिव्ह वाईज मध्ये ई थर्ड फॉर्म लावतो आपण. तर व्हर्बचा थर्ड फॉर्म करायचा. नाऊन पासून आपण व्हर्ब केला आपण याला. चेअर्ड. द मीटिंग वॉज चेअर्ड बाय द यंगेस्ट मेंबर ऑफ द बोर्ड. नेक्स्ट. सम पीपल से युअर्स. आपण लेटरच्या खाली लिहित असतो युअर्स, सिन्सिअरली युअर्स. ट्रू पासून एक वर्ड करा.
yours truly. Yours truly. Truly. T-R-U-E-L-Y. Truly. Yours truly is the correct answer. Truly. Okay. When they informally refer to the themselves. I wish it had been a match. एक मॅच होते, ड्रॉ होत असते, त्याला ड्रॉन मॅच म्हणतो आपण. आय विश इट हॅड बीन अ ड्रॉन मॅच, DRAWN, ड्रॉन, थर्ड फॉर्म करायचा. इट हॅड बीन अ ड्रॉन मॅच, वी वुड हॅव बीन स्पेअर्ड द नॉइज ऑफ सेलिब्रेशन ऍट लिस्ट. ओके, दीज आर द वर्ड्स वी हॅव मेड द करेक्ट फॉर्म ऑफ दीज वर्ब्स विच आर गिव्हन इन द बॉक्स. सो दिस ऍक्टिव्हिटी इज ऑल्सो देअर इन द टेक्स्टबुक. टेक्स्टबुक मध्ये आहे, ते पण लिहायचे तुम्हाला. नेक्स्ट, अब ये सेंटेंसेस देखो, ये बहुत सिंपल है, बहुत मस्त है ये. देखिए, लुक एट द फॉलोइंग वर्ड्स, वॉक स्टिक. कैन यू क्रिएट अ मीनिंगफुल फ्रेज यूजिंग बोथ दीज वर्ड? या दोन वर्ड पासून एक फ्रेज तयार केला, वॉक स्टिक पासून. बघा, ऍड आय एन जी, याला आय एन जी लावा वॉकला, बस संपलं. ऍड आय एन जी टू द वर्ब अँड यूज इट बिफोर द नाउन. फॉर एक्झाम्पल, वॉक पासून काय बनवलं? वॉकिंग स्टिक. वॉकिंग स्टिक. आता खाली सांगा, रीड सेशन. रीडिंग सेशन. व्हेरी गुड. रीड पासून रीडिंग सेशन. स्माइल फेस. स्माइलिंग फेस. व्हेरी गुड. स्माइलिंग फेस. व्हेरी गुड. रिव्हॉल्व चेअर. रिव्हॉल्विंग चेअर. रिव्हॉल्व म्हणजे मुव्हिंग, मुव्हिंग आहे ना, मुव्हिंग चेअर. व्हेरी गुड. रिव्हॉल्विंग चेअर. वॉक टूर. वॉक टूर. Walking tour. Very good. Dance doll. Dancing doll. Dancing doll. Very good. Win chance. Win chance. Winning chance. Winning chance. Winning chance. Very good. ही पण ऍक्टिव्हिटी आपल्या टेक्स्टबुक मध्ये दिलेली आहे. नेक्स्ट, आता बघा, तुम्हाला यूज ऑल आर बोथ. कुठे तुम्हाला ऑल लावायचं आहे, कुठे बोथ लावायचं आहे. बोथ म्हणजे दोन आणि ऑल म्हणजे सगळेच. आता तुम्ही कुठं ऑल लावणार आणि कुठं बोथ लावणार? बोथ मतलब टू, ऑल मतलब ऑल. ठीक आहे. ही हॅज टू ब्रदर्स. बोथ. बोथ आर लॉयर्स. यस, बोथ आर लॉयर्स. बोथ आर लॉयर्स. ही हॅज टू ब्रदर्स, बोथ आर लॉयर्स. व्हेरी गुड. मोर दॅन 10 पर्सन्स कॉल्ड. मोर दॅन 10 पर्सन. ऑल ऑफ देम. ऑल ऑफ देम वांटेड टू. All of them wanted to see you. Correct, beta. They cheered the team. They all cheered. They all cheered the team. Yes, they all cheered the team. Her parents are teachers. Her parents. Both her parents are teachers. Both her parents are teachers. Mother, father, both. Do it. Both her parents are teachers. Very good. Teachers. How much have you got? Kiti paise mila? Kiti mila tumhala? Give me. All of it. एक्सलंट. व्हेरी गुड. नाईस आन्सर. करेक्ट. आता बघा, आता आपल्याला लावायचंय सुपरलेटिव्ह डिग्री. बघा, सुपरलेटिव्ह डिग्री काय असते माहितीये तुम्हाला? पॉझिटिव्ह डिग्री, कंपेरेटिव्ह, सुपरलेटिव्ह. पॉझिटिव्ह म्हणजे आय एम, ही इज टॉल, ही इज अ टॉल बॉय, किंवा ही इज ॲज टॉल ॲज मी, ही इज टॉल. दिस इज पॉझिटिव्ह. कंपेरेटिव्ह काय असते? दोघांची तुलना असते. त्याच्यामध्ये दॅन असते लावलेलं. ही इज टॉलर दॅन मी म्हणतो आपण, टॉलर आणि दॅन. आणि सुपरलेटिव्ह मध्ये काय, ते सगळ्यात त्याच्यासमोर द असते नेहमी. बघा, द लावलेलं असते आणि त्याच्यासमोर याला थर्ड फॉर्म करायचं असते ब्रॅकेटवाल्याचं. ती असते सुपरलेटिव्ह डिग्री. म्हणजे आय एम द, ही इज द टॉलेस्ट गर्ल, ही इज द टॉलेस्ट बॉय. बघा, इंडिया इज अ रिच कंट्री. इंडिया इज रिच कंट्री. इंडिया इज रिच कंट्री. पॉझिटिव्ह. इंडिया इज रिचर दॅन पाकिस्तान. कंपेरेटिव्ह. दोघांची तुलना आहे. रिचर दॅन. अँड अमेरिका इज द रिचेस्ट कंट्री. रिचेस्ट म्हणजे सगळ्यात. द रिचेस्ट. द स्मॉलेस्ट. द स्लोवेस्ट. आता तुम्ही सुपरलेटिव्ह डिग्री लावायची आहे प्रत्येक ठिकाणी. सांगा, माय फ्रेंड हॅज वन ऑफ द फास्टेस्ट कार्स. व्हेरी गुड. वन ऑफ द फास्टेस्ट कार्स ऑन द रोड. सेकंड, दिस इज द स्टोरी आय हॅव एव्हर रेड. इंटरेस्टिंग च सुपर काय होते सांगा? मोस्ट इंटरेस्टिंग. इंटरेस्टिंग च काय होते बेटा? मोर किंवा मोस्ट लावायचं. मोस्ट. मोस्ट इंटरेस्टिंग. मोस्ट इंटरेस्टिंग है ना. दिस इज ब्युटिफुल. जस असते ना, तुम्ही ब्युटिफुल तर ब्युटिफुलेस नाही करू शकत. ब्युटिफुल च मोर. ही सी इज मोर ब्युटिफुल दॅन मी.
तसंच शी इज द मोस्ट ब्युटिफुल गर्ल इन अवर क्लास. मोस्ट ब्युटिफुल तसंच हिचं काय असते इंटरेस्टिंगच्या समोर लावायचं असते द मोस्ट. दिस इज द मोस्ट इंटरेस्टिंग स्टोरी आय हॅव एव्हर रेड. करेक्ट. नेक्स्ट नेक्स्ट व्हॉट यू आर डुईंग नाव. आता इथं आहे बेटा कंपॅरेटिव्ह डिग्री आहे इथं. आता सुपरलेटिव्ह नाही ना दॅन त्याच्यासमोर ई आर वाला सेंटेन्स लावायचा. इंडिया इज रिचर दॅन पाकिस्तान रिचर. तर इथं काय लावणार तुम्ही इझीच्या सोबत काय लावणार. व्हॉट यू आर डुईंग नाव इज इझियर दॅन व्हॉट यू डीड येस्टरडे. व्हेरी गुड. नेक्स्ट आता आहे पॉझिटिव्ह डिग्री. दोघही सारखेच आहे. कंपॅरेटिव्ह मध्ये इझियर दॅन असते सुपरलेटिव्ह मध्ये द असते द फास्टेस्ट. इथं बघा आता रमेश अँड हिज वाईफ बोथ आर शॉर्ट 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 शॉर्ट. बघा ते बोथ आर शॉर्ट. हे पॉझिटिव्ह डिग्री आहे. सारखेच आहे दोघे. कोणी लहान नाही कोणी मोठं नाही. बोथ आर शॉर्ट. दिस इज पॉझिटिव्ह डिग्री. नेक्स्ट आता बघा याच्यात तुम्हाला एका ठिकाणी लावायची आहे कंपॅरेटिव्ह डिग्री आणि एका ठिकाणी लावायची आहे तुम्हाला पॉझिटिव्ह डी एखादी कंपॅरेटिव्ह. बघा ही अराईव्ड पॉझिटिव्ह ही अराईव्ड नेहमीप्रमाणे कसा आला लेट आला. लेट आला बरोबर आहे. ही अराईव्ड लेट ऍज युजल. इथं लावली आपण पॉझिटिव्ह डिग्री. आणि इवन द चीप गेस केम अर्लियर. अर्लियर व्हेरी गुड. अर्लियर युअर ऑल आन्सर्स आर करेक्ट. व्हेरी गुड. आता नेक्स्ट वाला बघू आपण. Next I have a thank you. Okay. So we have finished all the activity from the textbook. Udya mi tumhala yache notes patavto. Tya notes tumhi lihaycha ani aplya group var tumcha notebook cha page share karaycha. Theek hai? Okay sir. Okay. Saglyani notebook madhe lihet aha na question answer lihet aha na. ओके बेटा. आता ह्या लेसन मध्ये काही तुम्हाला अडचण जाणवली का. कुठला प्रॉब्लेम आहे लेसन मध्ये. सगळ्यांना व्यवस्थित समजले क्वेश्चन आन्सर ग्रामर सगळं. हो सर. ओके आता आपण एक्झाम नेक्स्ट पिरियडला भेटू मंडेला. ओके कल टुमारो वी डोंट हॅव पिरियड. आणि आपल्या हाऊसची आज मिटिंग ठेवू आपण 4 वाजता शिवा उदयगिरी हाऊसची. सगळ्यांनी अटेंड करायची. ठीक आहे बेटा. होमवर्क व्यवस्थित कम्प्लीट करा आणि अपलोड करा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर. ठीक आहे. ओके बाय. यस सर. ओके बेटा बाय.